हुंडा ही भारतातील सामाजिक प्रथा आहे. हुंडा देणे किंवा मिळवणे हे टाळण्यासाठी 1961 मध्ये हुंडा बंदी हा कायदा लागू करण्यात आला होता. असे असले तरी सरकार आणि समाज सुधारकांच्या प्रयत्नांना न जुमानता लहान शहरांमध्ये आणि छोट्या गावांमध्ये आज ही प्रथा कायम चालू आहे. नमस्कार मंडळी, मी सप्तमा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे मराठी चित्रसृष्टी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. दिग्दर्शक तानाजी घाडगे यांनी हाच विषय घेऊन बस्ता या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी ही कथा लिहिली आहे. हा चित्रपट एक गरीब शेतकरी नामदेव अर्थात द ग्रेट कलाकार सुहास पळशीकर यांच्या भोवती फिरत आहे, ज्यांना आपल्या लहान मुलीचे लग्न एक शेतकरी सोडून कोणीही सरकारी नोकरदार मुलगा असो त्याच्याबरोबर लावून देण्याची इच्छा आहे. आणि असाच एक 10वी उत्तीर्ण आणि सरकारी कार्यालयात काम करणारा मुलगा अर्थात सूरज पवार ह्याच्याबरोबर नामदेवरावांच्या लहान मुलीचे लग्न ठरवण्यात येते. लग्न ठरते खरे, पण नामदेवरावांच्या आव्हानांना इथूनच पुढे सुरुवात होते. नवऱ्या मुलाकडच्यांना फक्त हुंडाच नव्हे तर लग्नाचा सर्व खर्च हा नवरीच्या आई वडिलांनी करून द्यावी अशी इच्छा असते. आणि त्यातीलच सगळ्यात महत्त्वाची आणि मानपणाची गोष्ट म्हणजे बस्ता. बस्ता ही एक प्रथा आहे जिथे वर आणि वधू यांचे कुटुंबीय एकत्र येऊन खरेदीला जातात आणि इथूनच पुढे खऱ्या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते. वराच्या कुटुंबियाच्या कधीही न संपणाऱ्या मागण्या ह्या नामदेवरावांचे घर जमीन आणि सोने विकणेपर्यंत येऊन पोहोचतात. एवढे होऊनही त्यांचे समाधान मात्र झालेले नसते. नवरे मुलाच्या अत्याचा नकरा आणि फाटकळपणा हा बस्ता बांधतानाच्या सीनमध्ये प्राजक्ता हनमगर यांनी अगदी जबरदस्तपणे दाखवला आहे. 2 मिनिटांसाठी तुमचं डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही. चित्रपट हा कलाकारांनी खचाखच भरलेला आहे. सुबोध भावे, किशोर चौगुले, भरत गणेशपुरे, शुभांगी गोखले, प्राजक्ता हनमगर, माधवी जुवेकर, सागर करंडे, किशोर महाबोले, सुहास पळशीकर, सूरज पवार, सायली संजीव, अरबाज शेख आणि अक्षय टंगसाळे यातील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मी आवर्जून नाव घेईन ते सुहास पळशीकर आणि ज्योती सुभाष यांचे. ज्योती सुभाष यांनी या चित्रपटात वधूच्या आजीची भूमिका साकारली आहे. त्यांनी त्यांच्या काळातील विवाहाबद्दलच्या रूढी परंपरा ह्या अगदी विनोदाच्या माध्यमातून अचूक मांडल्या आहेत. मुलगी नांदायला जाताना किंवा तिच्या सुखासाठी तिच्या लग्नासाठी एक बाप काय काय करतो हे सुहास पळशीकर यांनी त्यांच्या अभिनयातून आपल्यापुढे मांडण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला आहे. ज्यात तुम्हाला त्यांच्या भावना बघताना आपल्या डोळ्यातून न कळत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. काही ठिकाणी चित्रपटामध्ये उगाच हे सीन टाकलेत असं वाटलं तरी चित्रपटाचा मुख्य आशय किंवा चित्रपटाचा मुख्य विषय लक्षात घेता तुम्ही जर हा चित्रपट बघितला तर तो तुम्हाला नक्की आवडेल. काही ठिकाणी तुम्हाला असे जाणवेल की चांगला जावई शोधण्यासाठी हुंडा देणे किंवा उगाच लग्नात अवाढव्य खर्च करून देण्यापेक्षा मुलींना जे आवडेल ते शिक्षण घेऊ दिले व त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या पाठीशी उभे राहिले तर त्या नक्की प्रगती करतील. आणि जावई शोधत बसण्यापेक्षा चांगली मुलं स्वतःहून मुली शोधत येतील. एकंदरीतच काय, चित्रपटातील काही सीन आणि काही गाणी वगळता हा चित्रपट आपल्याला एक वेगळा मेसेज देऊन जातो. तर मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेन की हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. अशाच वेगवेगळ्या चित्रपटांच्या माहितीसाठी आणि वेगवेगळ्या मराठी जगतातल्या माहितीसाठी आपल्या मराठी चित्रसृष्टी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.